राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात आमचे अनेक सहकारी ज्यांना हजारो कार्यकर्त्यांनी शक्ती दिली, पाठिंबा दिला आणि अपेक्षा होती की हे संघटन महाराष्ट्रामध्ये मजबूत करावं, पण नुसतंच मजबूत करण्याचा विचार नव्हता. आज देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून समाजामध्ये जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये एक प्रकारचं वेगळं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. या सगळ्यांशी संघर्ष करून सामाजिक ऐक्य आणि समता यासाठी प्रयत्न करणं ही अपेक्षा आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्याकडून आहे. काही मित्रांनी वेगळी भूमिका घेतली, ज्यांनी वेगळी भूमिका घेतली त्यांनी महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यानं महाराष्ट्रात अनेक वर्ष मोलाची कामगिरी केली, पण तेच लोक ज्या प्रवृत्तीशी आमचा संघर्ष आहे त्यांच्यावर गेल्यामुळं नवी पिढीचा कार्यकर्ता नामवेद होऊ नये, तो पुन्हा जोमाने उभा राहावा या अपेक्षेनं मी आजपासून हा दौरा सुरू केला. जिल्ह्यामध्ये आल्याच्या नंतर अगदी सकाळी 8 वाजता गाडी बसल्यापासून पुण्याला इथं येईपर्यंत ठिकठिकाणी फार मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि त्याच्या त्यात 70-80% तरुण हे मजबूतीने स्वागताला आणि पाठिंबा द्यायला उभे आहेत हे चित्र मी सगळीकडे पाहतोय. आम्ही लोकांनी कष्ट केले, या सगळ्या तरुणांना योग्य दिशा दिली, कार्यक्रम दिला, तर माझी खात्री आहे की 2 ते 3 महिन्याच्या प्रयत्नानं सगळं महाराष्ट्राचं चित्र राष्ट्रवादीला अनुकूल करण्याच्या संबंधीची भूमिका बजावता येईल. त्याची सुरुवात तिथून झाली, याचा मला आनंद आहे. आजचा दिवस हा गुरु पौर्णिमेचा दिवस आहे आणि गुरु पौर्णिमेच्या दिवशी एखादी महत्त्वाची मोहीम सुरू करायची असेल तर ज्यांनी गुरुत्व आमच्या जीवनामध्ये अखंडपणानं शेवटपर्यंत पाहिलं त्यांना स्मरण करावं, त्यांच्या समाधीस्थळामधून ही सुरुवात करावी आणि म्हणून करारपासून ही सुरुवात केली या संतान चव्हाणांच्या समाधीला नमन करून. आता तिथून सुरुवात केल्याच्या नंतर माझी खात्री आहे महाराष्ट्राचा तरुण ज्या पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये मी बघतोय त्याच पद्धतीनं पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करायला उभं राहील आणि या मोहिमेची सुरुवात तिथे केली गेली. अजित पवार म्हणजे अजित पवार काही कोणी फरके नव्हते. आता माझी मुलगी चिंत तिथे गेली, त्याचा अर्थ काही ते चुकी. अमोल कोल्हेंनी ट्विट केलंय, त्यांनी एक व्हिडिओ तयार केलाय तुमच्यासोबत आहेत असं सांगितलंय, पण काल ते अजित पवारांसोबत होते. असं अजित पवार म्हणजे
रिलीज व्हायला काही कोणी फरके नव्हते. आता माझी मुलगी चीन जर तिथे गेली याचा अर्थ काही चुकीचं काम केलं असं नाही. शेवटी एकच काम केलेले वसविन्नता असते. ही वसविन्नता काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न एखाद्या सहकार्याने केला म्हणून त्याच्यावर त्यांचा संशय हा कधी मी व्यक्त करणार नाही. पक्ष माझ्याबरोबर आहे, मी राष्ट्रवादी माझ्याबरोबर आहे, वरिष्ठांचा मला आशीर्वाद आहे, तर या पार्श्वभूमीवर आपली भूमिका आणि आपण करण्यासाठी काय पावलं असं आहे की आम्ही कुणाच्या आफत कारवाई वगैरे या गोष्टी राहणार तेव्हा या सगळ्या रस्त्याला आम्ही कुठे जाणार नाहीये. तुमच्यासारखे माफ करा शुद्ध उद्देश कोणी व्यक्ती असेल तोच त्यांना आशीर्वाद हा शब्द करेल. ज्याला एवढं समजत नाही की मी जाहीरपणानं महाराष्ट्राच्या दौऱ्यात निघालोय पक्षाच्या बांधणीसाठी आणि त्यावेळेला पत्रकारांच्या परिषदेमध्ये आशीर्वाद अशा प्रकारचा शब्द म्हणून एकंदर पत्रकारांचा दर्जा तुम्ही खराब करू नका ही मला तुम्हाला विनंती.